नमस्कार, मी रश्मी, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। काय सांगता, डेबिट कार्ड घरी विसरलेत आणि एटीएम मधून पैसे काढायचे। मात्र आता चिंता करू नका, कारण एटीएम मधून पैसे काढायला आता डेबिट कार्डची गरज भासणार नाही। यूपीआयच्या माध्यमातूनही आता पैसे काढता येतील। कसे ते जाणून घेऊयात। बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेनं इंटर ऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल म्हणजेच ICCW सुविधा उपलब्ध करून दिली आहे। ICCW सुविधा देणारी ही देशातील पहिली सरकारी बँक आहे। नव्या सुविधेमुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी सहज आणि सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे। या तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतर ग्राहकांना सुरक्षेच्या दृष्टीनेही लाभ होणार आहे। डेबिट कार्डशी संबंधित क्लोनिंग, स्कीमिंग तसेच उपकरणाशी छेडछाडीद्वारे ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार रोखता येईल। आता या एटीएम मधून पैसे कसे काढावे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बँक ऑफ बडोदाच्या एटीएम वर UPI कॅश विड्रॉल पर्याय निवडा, रक्कम नोंदवा। एटीएम स्क्रीनवर एक QR कोड येईल। ICCW साठीच्या अधिकृत UPI ॲपद्वारे हा कोड स्कॅन करा। व्यवहार अधिकृत करताच पैसे बाहेर येतील। एका वेळी 5000 रुपयेच काढता येतील। एका UPI ID शी अनेक बँक खाती जुळली असल्यास ग्राहकांना त्यापैकी एक खाते निवडण्याचा पर्याय मिळेल। ICCW सुविधेद्वारे भीम UPI आणि अन्य UPI अप्लिकेशन्सचा वापर करणारे इतर बँकेचे ग्राहकही ATM मधून पैसे काढू शकतील। BOB चे ग्राहक एका दिवसात 2 वेळा पैसे काढू शकतील। तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल पहा JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रन दिवस वाट तुझी। समस्त वारकरी बांधव ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आला। संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा। पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी आणि अलंकापुरी झाली सज्ज। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटलासी। विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीला जाणार। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा तुकारामचा जयघोष। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड, गोल रिंगण, उभे रिंगण। भजन कीर्तन अशा अनुपम सोहळ्यांनी भाविकांचा ऊर येणार भरून। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या। कुठे झालं पालखीचं स्वागत, कसा असेल पालखीचा मुक्काम, तर कुठे रंगणार रिंगण सोहळा, याची माहिती देणारा हा विशेष कार्यक्रम। विठू माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या भावना जाणून घेणारा, पालखी सोहळ्यामधील वेगळेपणा टिपणारा, देहू आळंदीतील पालख्यांच्या प्रस्थानापासून ते पंढरपूरला पालख्यांचे आगमन होईपर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट देणारा विशेष कार्यक्रम भेटी लागी जीवा। भेटी लागी जीवा।